भारतीय महिला तिरंदाजी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली. अंकिता भगत, भजन कौर आणि दीपिका कुमारी यांनी भारतीय महिला संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला. तसेच महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि 27 जुलै पासून 2020 मालिकेला सुरुवात होणार आहे. नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात ऋतुराज गायकवाडचे नाव नसल्याने चाहते मात्र नाराज झाले. झिम्बाब्वे दौऱ्यावरील 2020 मालिकेत ऋतुराजने दमदार कामगिरी केली होती, तरीही त्याला श्रीलंका दौऱ्यासाठीच्या 2020 संघात स्थान मिळालेलं नाही. पण आता आगामी रणजी करंडक 2024-25 स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व ऋतुराजकडे सोपवलं गेलंय. मागच्या वर्षी केदार जाधवने महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवलं होतं. पॅरिस ऑलिम्पिक मधील टेनिस या खेळाच्या स्पर्धेमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडूंचा सहभाग असणार आहे. याच पार्श्वभूमीवर टेनिस प्रेमींना अव्वल दर्जाचा खेळ या प्रसंगी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. अव्वल मानांकित नोवाक जोकोविच व माजी ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता राफेल नदाल हे दोन महान खेळाडू दुसऱ्या फेरीतच एकमेकांसमोर येण्याची दाट शक्यता आहे. रोलँड गॅरो येथील लाल मातीवर या लढती होणार आहेत. मात्र 27 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान टेनिस या खेळाची स्पर्धा रंगली आणि येथेच राफेल नदालने 14 वेळा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅमचे अजिंक्यपद पटकावले होते. भारत श्रीलंका यांच्यातल्या 2020 मालिकेला 27 जुलै पासून सुरुवात होतीये, पण त्याचपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली. पहिल्या 2020 साठी भारतीय संघाचे सराव सत्र गुरुवारी पार पडले आणि यात प्रमुख खेळाडूला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील पहिल्याच दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाची चिंता वाढली. भारतीय संघ 22 जुलैला कोलंबोत दाखल झाला आणि सरावालाही सुरुवात केली. मात्र सराव सत्रात मोहम्मद सिराज याच्या पायाला चेंडू लागला आणि त्याला त्वरित उपचार घ्यावे लागले, त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता कमी झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील महिला तिरंदाजी पात्रता फेरीत आज विश्वविक्रम झालेला पाहायला मिळाला. दक्षिण कोरियाच्या लिम सिहॉन हिने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. 21 वर्षीय तिरंदाज पटूने 720 पैकी 694 गुणांची कमाई केली आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड वैयक्तिक कामगिरीत कोरियन तिरंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. 21 वर्षीय लिम सिहॉनने 12 फेरी अखेरीस 694 गुण मिळवले. यापूर्वी 2019 कोरियाच्या चायंग कॅग याने 692 गुणांची कमाई करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता, पण तो आज लिम सिहॉनच्या नावावर झाला. लिमने 21 वेळा 108 लक्षाचा वेद घेतला आणि अव्वल स्थानासह वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे. पी व्ही सिंधू बॅडमिंटनमध्ये सलग 3रे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या निर्धाराने गेल्या काही महिन्यांपासून वेगळ्या पद्धतीने सराव करते. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणारी सिंधू इथे पुन्हा पोडियमपर्यंत पोहोचल्यास पदकाची हॅट्रिक साधणारी पहिली भारतीय खेळाडू ठरेल. सिंधू काही महिन्यांपासून फॉर्ममध्ये नाही, पण या पार्श्वभूमीवर 8 महिने प्रकाश पादुकोण यांच्या मार्गदर्शनात सराव केल्याने तिचा आत्मविश्वास चांगलाच उंचावलेला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जगभरातून खेळाडू आलेत, पण फ्रान्सनं रशिया आणि बेलारूस या दोन देशांना मात्र ऑलिम्पिकचं निमंत्रणच पाठवलं नाही, त्यामुळे रशियाला सलग 3रे ऑलिम्पिकमध्ये प्रवेश नाकारण्यात आलाय. याआधी त्यांचे खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्यामुळे निलंबित करण्यात आले होते, पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मात्र रशिया आणि युक्रेन युद्धामुळे रशियाला आणि रशियाचा जवळचा मित्र बेलारूस यांना ऑलिम्पिकचं निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार राहुल द्रविड यांचा मुलगा सीमत द्रविड याला महाराजा ट्रॉफी KSCA T20च्या आगामी हंगामापूर्वी खेळाडूच्या लिलावादरम्यान म्हैसूर वॉरियर्सने गुरुवारी स्वाक्षरी केली. वॉरियर्सने मधल्या फळीतील फलंदाज आणि वेगवान गोलंदाज समितला 50,000 रुपयांना विकत घेतले. समित द्रविड हा या हंगामात कूच बिहार करंडक जिंकणाऱ्या कर्नाटक अंडर 19 संघाचा भाग होता आणि तो या वर्षाच्या सुरुवातीला लँकेशायर संघाविरुद्ध KSCA XI कडून खेळला गेला.